नमस्कार. अरबी समुद्राच्या पूर्वमध्य भाग व आग्नेय भागात कमी दाबाचे क्षेत्र असून त्याचे चक्रकार वाऱ्यामध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणात विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तारीख 10 मध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. राज्यातील तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजेच्या कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. उत्तर भारतात परतीच्या पावसासाठी पोषक वातावरण तयार होण्यास सुरुवात होत आहे. राज्यातील तापमानातही झपाट्याने बदल होत आहे. राज्यात गेल्या 2 दिवसापासून सरासरीच्या तुलनेत कमाल व किमान तापमान वाढले आहे. दुपारच्या वेळेतच उन्हाचा चांगला फटका वाढत आहे. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत 5 ते 6 अंश सेल्सिअस वाढला असून बहुतांश ठिकाणचे तापमान 34 अंश सेल्सिअस पर्यंत गेले आहे. मध्य प्रदेशात असलेली चक्रकार वाऱ्याची स्थिती विरून गेली आहे. मात्र त्याचा परिणाम राज्यातील हवामानावर झाला आहे. अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह विजेच्या कडकडाटासह पाऊस होणार आहे. मध्य महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा, सांगली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. विदर्भात गडचिरोली, हिंगणा, देवगाव, राजा, आर्वी येथे हलक्या पाऊस होणार. शेतकरी मित्रांनो, राज्यात पुन्हा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा अंदाज आहे. तर उद्यापासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. राज्याच्या तुलनेत ठिकाणी मेघगर्जना, विजेचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे असे हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवले आहे. शेतकरी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय आणि लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका, जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट मिळत राहतील. आणि सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.